एकच मिनिट हा. तर या सगळ्या गोष्टी आपण काल बघितलेल्या बरं का. ओके हे पण पाहिलेलं आपण. अरे ह्याच्या पुढचं सेव्ह झालं नाही का काय लॅपलास यांचं. हो ठीक आहे, असू दे, काय प्रॉब्लेम नाही आहे. नाही झाला तर नाही झालं. पुढचा पॉइंट सेव्ह झाला नाही वाटतं, चुकून. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. लॅपलास यांचा फक्त पॉइंट सेव्ह झाला नाही आहे. ठीक आहे, असू दे. स्लाइड शेअर फ्रॉम करंट स्लाइड. ओके, तर काय बघणार आहे आपण बघा. आज आपण काय शिकणार आहे, तर ग्रॅडियंट जो असतो बाळांना, की ज्याचं आपण डायरेक्ट घेतलेलं, किंवा डेल ऑपरेटर. तर हा डेल ऑपरेटर काय असतोय मला सांगा. डेल ऑपरेटर इन कर्वी लिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम काय असतोय. डेल ऑपरेटर कोण सांगेल मला. हा, क्यू वन कॅप डिवायडेड बाय, बोलतो हा, क्यू वन कॅप डिवायडेड बाय कोण सांगेल मला. डेल ऑपरेटर इन कर्वी लिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. बोलतो हा. कोण सांगेल मला. अरे काय एवढा अवघड आहे का, एवढा का वेळ लावताय. डेल ऑपरेटर, डेल ऑपरेटर इन कर्वी लिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. अरे काय असतोय डेल ऑपरेटर. कोण सांगेल. माने अप्पराव. हा, हेलो सर. ऑपरेटर क्यू वन क्यू वन कैप क्यू वन डिवाइडेड कैप बाय. अपॉन एच वन दो दो बाय दो क्यू बरोबर. वन प्लस क्यू टू कैप बाय एच टू दो बाय दो क्यू टू प्लस क्यू थ्री कैप बाय एच थ्री दो बाय दो क्यू ओके थ्री. ओके. पण हा डेल ऑपरेटर आपण डायरेक्ट घेतलेला, किंवा तो डेल ऑपरेटर आपण स्केलर फंक्शनवर अप्लाय करून त्याला काय म्हणतो तो ग्रेडियंट. तर आता बघा, तर हे कसं आलं इक्वेशन, किंवा ते कसं काढायचं, तर त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर पॉइंट काय बघा, ग्रॅडियंट माझ्याबरोबर लिहून घ्या. ग्रॅडियंट ऑफ ग्रॅडियंट ऑफ स्केलार फंक्शन. ग्रॅडियंट ऑफ स्केलार फंक्शन म्हणण्यापेक्षा फील्ड म्हणा. ग्रॅडियंट ऑफ स्केलार फील्ड इन कर्विलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. इन कर्विलिनियर कर्विलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, ग्रेडियंट ऑफ स्केलर फील्ड इन कर्विलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, तर हे म्हणजे जे काय मी तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिलेलं त्याचं प्रूफ बघूया बरं का, व्यवस्थित समजून घ्या. आता याच्यामध्ये बाळांनो, ग्रॅडियंट डायव्हर्जन कर्ल त्याचा जो काय फिजिकल सिग्निफिकन्स असतो ते तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहे. मी त्याच्यात वेळ वाया घालवणार नाही. कधी शिकलाय हे तुम्ही फर्स्ट इयरला, तुम्हाला आहे हे सिलेबस, त्यात मी वेळ घालवणार नाही. पण बाळांनो, ग्रॅडियंट म्हणजे काय. ग्रॅडियंट म्हणजे काय, समजा समजा मी तुम्हाला सांगितलेलं की टेम्परेचर आहे, समजा इथं हॉट ऑब्जेक्ट आहे, हॉट ऑब्जेक्ट. ओके, हॉट ऑब्जेक्ट आहे आणि हा हॉट ऑब्जेक्ट काय केलाय मी, इन्व्हायरमेंट मध्ये ठेवलाय आणि तो काय करतोय, त्याच्या सराउंडिंगशी इक्विलिब्रियम होण्यासाठी तो काय करतोय, हीट लॉस करतोय. आता ही हीट जो लॉस करतोय बाळांनो, ते हीटचं डिस्ट्रीब्युशन हे कसं असणार आहे, स्पेरिकल असणार आहे, हो का नाही, हो का नाही, स्पेरिकल असणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीने हीट लॉस होईल. आता हीट लॉस होते म्हणजे काय, तर टेम्परेचर डिफरन्स असणार आहे. म्हणजे हा जो काय सरफेस आहे तो सरफेस आणि ह्या सरफेस मध्ये जे काय टेम्परेचर असणार ते वेगवेगळं असणार. म्हणजे जसं जसं आपण त्या हॉट ऑब्जेक्ट पासून लांब जात जाऊ, तसं तसं काय होते त्याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स येत जात. ओके बघा, म्हणजे इथं काय आहे, तर इथं टेम्परेचर ग्रॅडियंट आहे. काय म्हणायचं इथं ह्याला, टेम्परेचर ग्रॅडियंट. आता ग्रॅडियंटचा अर्थ काय, तर विथ रिस्पेक्ट टू द स्पेस. बाकी विथ रिस्पेक्ट टू द स्पेस म्हणजे जसं जसं मी ह्या हॉट ऑब्जेक्ट पासून लांब जातोय, विथ रिस्पेक्ट टू द स्पेस म्हणजे जसं जसं लांब जातोय तसं तसं काय होतंय, ती क्वांटिटी चेंज होते. ती क्वांटिटी काय होते, चेंज होते. त्याचबरोबर इथं अजून एक कॉन्सेप्ट आहे, तर ते काय आहे कॉन्सेप्ट, तर ती आहे स्केलर फील्ड. स्केलर फील्ड तुम्ही हे बीएससी फर्स्ट इयरच्या ह्याच्यात परत एकदा बघा वाटलं तर, रिवाइज करा की स्केलर फील्ड आणि वेक्टर फील्ड कुणाला म्हणायचं. स्केलर फील्ड म्हणजे काय करता, तर तुम्ही ह्या स्पेसमध्ये प्रत्येक पॉइंटला जर स्केलर क्वांटिटी असोसिएट केली, बघा इथल्या प्रत्येक पॉइंटला स्केलर क्वांटिटी ही असोसिएट केली, तर त्यावेळेस जे काय तुम्हाला मिळेल त्याला स्केलर फील्ड म्हणतात.
बघा त्यावेळेस जे तुम्हाला काय मिळेल त्याला काय म्हणतात स्केलर फील्ड मिळतं. आता म्हणजे इथं प्रत्येक एक पॉइंटला काय केलं, जर तुम्ही त्याचं टेम्परेचर काढलं म्हणजे ह्या सर्कल वरच्या किंवा ह्या स्पियर वरच्या प्रत्येक पॉइंटचं जर तुम्ही टेम्परेचर काढलं तर ते टेम्परेचर कॉन्स्टंट सापडेल का तुम्हाला, हो का नाही? म्हणजे ह्या प्रत्येक स्पियर वर जे काय टेम्परेचर असेल त्याला मी म्हणतो T1, आणि इथं किती असणार तुमचं T2, आणि इथं किती असणार तुमचं T3. मग मी तर म्हणू शकतो की T3 इज ग्रेटर दॅन, सॉरी सॉरी सॉरी, T3 इज लेस दॅन T2 इज लेस दॅन T1, असं म्हणू शकतो का मी? असं म्हणू शकतो का? हो का नाही? बोलतो हा. अरे काहीतरी मत सांगतोय मी तुम्हाला, बोलतो हा, उत्तर द्या. काहीतरी हॅलो, तुम्ही जर उत्तर दिली नाहीत वेळेत तर हे व्यवस्थित पॉइंट मी शिकवणार नाही, बरं का? बोलतो हा, उत्तर द्या, मी काहीतरी सांगतोय. हे वन साइडेड अजिबात मला चालणार नाही, नाहीतर मी इथंच हे पॉइंट संपवून टाकेन. हॅलो हॅलो, अरे आवाज येतोय का माझा? हो हॅलो, सर, येतोय अरे मग येतोय सर. काहीतरी बोलतोय तुमच्याशी, काहीतरी मी तुम्हाला विचारतोय, काहीतरी उत्तर द्या. काय मी सांगतोय, काय सांगतोय मला, कोण सांगेल? मी काय एक्सप्लेन करतोय, कोण सांगेल, कोण सांगेल, काय एक्सप्लेन करतोय मी? काय एक्सप्लेन करतोय मी? नाही, व्यवस्थित आवाज येत नाही मला. अजून कोण सांगतोय, कोण सांगेल? प्रणव माने. तुम्ही जर हे, मी अजून तुम्हाला सांगतोय, अजून वेळ आहे बरं का. जर ह्या गोष्टी इंटरॅक्टिव्ह झाल्या नाहीत तर मी हा पॉइंट कसाही संपवेन. मी तुम्हाला नोट्स दिला आणि हा पॉइंट संपला म्हणून सांगेन, मला काही गरज नाही आहे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करण्याची. पडदी सांगा, काल व्यवस्थित झालं, काल बरोबर सगळेजण उत्तर देत होते, म्हणून हे व्यवस्थित मी तुम्हाला असाइनमेंट देऊन हे करून घेतलं. पण तुमचाच जर रिस्पॉन्स नसेल तर मी माझं का रक्ता टू. त्याच्यामुळे बोलतो भा, मी काय एक्सप्लेन करतोय, अजून कोण सांगतय? संकेत काय सांगतोय, मी काय शिकवतोय? ग्रेडियंट ऑफ फ्लोअर. अरे मग बोलतो हा ना, मी काहीतरी विचारत होतो तुम्हाला. काय विचारत होतो मी तुम्हाला, काय सांगतोय मी? बरोबर की ग्रॅडियंट ऑफ स्केलर फील्ड मी सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये तिथं टेम्परेचरचं डिस्ट्रीब्युशन दाखवलं मी, आणि मी फक्त एवढं स्टेटमेंट लिहिलं आणि तुम्हाला फक्त विचारतोय मी हे बरोबर आहे का नाही, तर त्याचं उत्तरच काय नाही. आहे का नाही बरोबर हे? सर पुन्हा एक्सप्लेन करा ना. ठीक आहे, परत एकदा सांगतोय. पण आहे सर, आहे. पण बघा, मी आधीच एकदा सांगतोय, ऍस्ट्रोच्या पोरांना माहित आहे मला ह्या गोष्टी अजिबात खपत नाहीत जर पूर्ण रिप्लाय आला नाही. मला रिप्लाय आले पाहिजेत, मी जे काही विचारीन तिथं तुम्ही तिथं बोललंच पाहिजे. म्हणजे मी काही येडा आहे का इथं स्क्रीनवर बघून शिकवायला? आता आमच्यासाठी ह्या सिस्टीम मान्यच आहेत की नवीनच आहेत, की मग थोडंसं आम्हाला बी कॉपरेट करा ना. मान्य आहे सगळीकडे नॉईज बॅकग्राऊंड असतोय आणि सगळीकडे काय असते, अरे पण एकाकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल दुसरा तर बोलू शकतो ना, तिसरा तर बोलू शकतो ना, हे काय गणित चालले? बघा आपण काय बघत होतो, आपण तर ग्रॅडियंट ऑफ स्केलर फील्ड बघत होतो इन कर्वी लिनियर कोऑर्डिनेट सिस्टम. ओके, आता ग्रॅडियंट ऑफ स्केलर फील्ड, आता स्केलर फील्ड समजण्यासाठी मी काय हे एक्झाम्पल घेतलं. इथं काय हॉट ऑब्जेक्ट आहे आणि हॉट ऑब्जेक्ट मी काय ठेवलाय, हा इन्व्हायरमेंट मध्ये ठेवलाय. आता हॉट ऑब्जेक्ट काय करत असेल बाळांनो, तर तो हीट लॉस करत असणार ऑब्विसली, का? कारण की इक्विलिब्रियमला येण्यासाठी.
ओके आता हे जे काही हीट लॉसचं जे काही डिस्ट्रीब्युशन असेल तर मी इथे ते ड्रॉ केले. म्हणजे ह्या स्पियरवर बाळांनो, या स्पियरवर, स्पियर इथं सर्कल दाखवले पण तुम्ही स्पियर अझ्युम करा, ह्या स्पियरवर प्रत्येक एका पॉइंटचं टेम्परेचर हे T1 असणार आणि ते थ्रू आउट स्पियर हे कॉन्स्टंट असणार. दुसरी गोष्ट, इथे एक दुसरा स्पियर आहे पुढचा त्याच्यापासून जास्त डिस्टन्सवर असणारा, तर त्या स्पियरवर काय आहे, तुमचं दुसरं टेम्परेचर आहे रॅदर दॅन T1, तिथं टेम्परेचर दुसरं आहे. आणि पुढे अजून जर तुम्ही डिस्टन्स चेंज केलं, म्हणजे जसं जसं तुम्ही हॉट ऑब्जेक्ट पासून लांब जात जाल, तसं तसं काय होईल, तसं तसं टेम्परेचर काय होईल तिथलं कमी होत जाईल, तिथलं एन्व्हायरमेंटचं कमी होत जाईल. ओके, त्याच्यावरून मी हे सांगितलेलं की T1 T3 इज लेस दॅन T2 इज लेस दॅन T1, म्हणजे जसं जसं तुम्ही लांब जात जाताय तसं तसं काय होत आहे, त्याचं टेम्परेचर हे लॉस होत जात. ओके, तर ह्याच पद्धतीच्या डिस्ट्रीब्युशनला, आता ह्या पद्धतीच्या डिस्ट्रीब्युशनला म्हणजे काय, तर क्वांटिटी इज चेंजिंग बट विथ रिस्पेक्ट टू द व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. हो का नाही, म्हणजे काहीतरी फिजिकल क्वांटिटी चेंज होते. आता ही फिजिकल क्वांटिटी मी तर एक्झाम्पल घेताना टेम्परेचर घेतले, तिथं बरेच पद्धतीचं असेल, भले पोटेन्शियल असेल, स्केलर पोटेन्शियल. ओके, तर फिजिकल क्वांटिटी कुठली मला त्याच्याशी काय करायचं नाही, पण मी काय म्हणलं, सम फिजिकल क्वांटिटी चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. बघा, चेंज किंवा काय म्हणता येईल, टेम्परेचर इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स टू डिस्टन्स. तर ह्या पद्धतीच्या डिस्ट्रीब्युशनला, तर ह्याला काय म्हणतात, डायव्हर्जन्स होते, किंवा त्याला म्हणतात ग्रॅडियंट. ग्रॅडियंट नावातच आहे, ग्रॅड होते. म्हणजे जसं जसं ग्रॅडियंटचा मॅथ्स मध्ये काय अर्थ होतो, एकच मिनिट, ग्रॅडियंटचा मॅथ्स मध्ये काय अर्थ होतो बळानो, तर ग्रॅडियंटचा अर्थच होतो समथिंग समथिंग इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स, ग्रॅडियंटचा तोच अर्थ होतो. ओके, मग आता ग्रॅडियंट घेतोय म्हणजे एखाद्या, आता हे तर काय म्हणलंय, तर टेम्परेचर इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स, पण हे एक्सप्लेन करण्यासाठी म्हणजे त्याचं मॅथमॅटिकल काहीतरी एक पॅरामीटर पाहिजे, की त्यानं क्वांटिफाय केलं पाहिजे की ती फिजिकल क्वांटिटी डिस्टन्सनुसार कशी चेंज होते, बाबा रॅपिडली चेंज होते, हळूहळू चेंज होते, का कॉन्स्टंटली चेंज होते, म्हणजे हे सांगण्यासाठी. बाबा इथं म्हणताय तुम्ही टेम्परेचर इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स, बरोबर आहे, पण हे सांगण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी असली पाहिजे ना. किंवा आता हे कसं काढायचं बाबा नो, मॅथमॅटिकली हे सांगायला ठीक आहे, पण हे क्वांटिफाय केलं पाहिजे ना, की बाबा किती रॅपिडली चेंज होते विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स, किंवा किती स्लोली चेंज होते. तर हे काढण्यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हणतात ग्रॅडियंट, ग्रॅडियंट ऑफ स्केलर फील्ड. म्हणजे ग्रॅडियंट ऑफ स्केलर फील्डचं थोडक्यात काय सिग्निफिकन्स आहे, तर विथ रिस्पेक्ट टू द स्पेस दिलेली फिजिकल क्वांटिटी, पण ती फिजिकल क्वांटिटी कशी पाहिजे, स्केलर. आता टेम्परेचर ही स्केलर क्वांटिटी आहे ना, टेम्परेचर ही स्केलर क्वांटिटी आहे, पण क्वांटिटी म्हणायचं का तिथं, नाही म्हणायचं. मी एका पर्टिक्युलर पॉइंटवर टेम्परेचर नाही स्टडी करत आहे, मी पूर्ण इथल्या सर्फेसवर, इथं बघा मी परत एकदा दुसऱ्या कलरनं दाखवतो, इथं मी हा पूर्ण सरफेस वर काय करतोय, टेम्परेचरचा डिस्ट्रीब्युशनचा स्टडी करतोय. त्याच्यानंतर काय करतोय, इथं पूर्ण सरफेस वर काय करतोय, मी टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनचा स्टडी करतोय आणि पुढच्या सरफेस वर. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटचं टेम्परेचर मी स्टडी करत नाही, पर्टिक्युलर पॉइंटचं टेम्परेचरचा स्टडी करत असाल तर तुम्ही म्हणणार तिथं पॉइंट आहे आणि पॉइंटचा टेम्परेचर, पण इथं काय झालेलं आहे, इथं फील्ड आहे. म्हणजे बऱ्याचशा इथं स्पेस मध्ये काय करताय, प्रत्येक स्पेस पॉइंटला तुम्ही काय करताय, तो स्केलर फंक्शन असोसिएट करताय. ओके, त्यावेळेस जे काय तयार होईल त्याला म्हणतात स्केलर फील्ड. फील्ड ह्या गोष्टी तुम्ही शिकलाय बरं का फर्स्ट इयर मध्ये, ह्यात काय जाण्याची जास्त गरज नव्हती. ओके, पण ग्रॅडियंट काय देतोय, तर ग्रॅडियंट टेल्स यू द हाऊ मच फिजिकल क्वांटिटी इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स, हाऊ मच फिजिकल क्वांटिटी इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. आता सिम्पल एक्झाम्पल जर तुम्हाला घ्यायचं असेल, समजा माउंटन आहे किंवा पर्वत आहे किंवा काहीतरी, समजा किंवा पठार आहे का काहीतरी. ओके, असे दोन पद्धतीचे पठार आहेत. इथं बघा
ह्या पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये हा जो काही स्लोप आहे तो तुम्हाला काय एक्सप्लेन करेल की हा पर्वत विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स कसा चेंज होतोय, म्हणजे याची हाईट कशी वाढते विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. आणि म्हणजे आता इथं डिस्टन्स पासून म्हणजे इथून तुम्ही असं लांब घेत जात गेला इथून असं म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द एक्स, तर त्याची हाईट ही कशी चेंज होते हे क्वांटिफाय करणारा एक नंबर काढला पाहिजे, तर तो असतोय काय ग्रेडियंट ऑफ स्केलर फील्ड. मग इथं पण एक वेगळा नंबर येईल तुम्हाला आणि इथं एक वेगळा नंबर येईल, हो का नाही. म्हणजे हे देण्याचं बाबा इथं हाईट हे फंक्शन आहे, इथं टेम्परेचर हे फंक्शन आहे, म्हणजे दिलेलं फंक्शन हे विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स किती क्वांट म्हणजे कशा रेटनं चेंज होते हे सांगण्याचं, पण फंक्शन नाही आपल्याला फंक्शन नाही म्हणायचं, सॉरी काय म्हणायचं, दिलेलं स्केलर फील्ड. स्केलर फील्ड आता पर्वत जर तुम्ही विचार केला हा काही लाईन वर नसतोय तर तो थ्री डायमेन्शनल असतोय, पूर्ण असा पूर्ण थ्री डायमेन्शन असतोय, ओके. मग ते तिथं फील्ड झालं, तिथं पॉइंट नाही झालं, मला पूर्ण त्या सर्फेस वरच्या प्रत्येक पॉइंटचा मला हाईटचा विचार घ्यायचा आहे, मला पर्टिक्युलर पॉइंटचा नाही, म्हणजे प्रत्येक तिथं पॉइंट सराउंडिंग पॉइंट जे असेल त्याला मला हाईट असोसिएट करायचे, मग त्यावेळेस तुम्हाला जे काय मिळेल ते स्केलर फील्ड मिळेल. आणि तो स्केलर फील्ड कशा पद्धतीनं चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स हे सांगणारा पॅरामीटर म्हणजे काय ग्रेडियंट, ओके. आता हे मी का सांगितलं तुम्ही भले शिकला असेल, तर एका इक्वेशन साठी मी सांगितलं. पहिलं इक्वेशन आहे बघा, हे संपूयात आपण, खूप सिंपल आहे एक्सप्लेनेशन, ओके. आत्ताच मी काय सांगितलं की एखादी फिजिकल क्वांटिटी, मी फिजिकल क्वांटिटी जनरल फिजिकल क्वांटिटी 5 म्हणतो, एनिथिंग. आता इथं टेम्परेचर आहे ठीक आहे, मग ती मी जनरल कुठली फिजिकल क्वांटिटी असेल म्हणजे स्केलर फील्ड, कुठली स्केलर फील्ड ते मी 5 म्हणतो, आणि ते डिपेंड असणार आहे यू वन, सॉरी 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 यू वन नाही, क्यू वन क्यू टू क्यू थ्री वर. आता हे क्यू वन क्यू टू क्यू थ्री काय आहे, तर कर्विलिनियर कॉर्डिनेट सिस्टीम मधले ते काय आहेत, बेसिस आहेत. जनरलसाठी काढतोय ना मी, कर्विलिनियर कॉर्डिनेट सिस्टीमसाठी सांगतो. आता भले इथं मी एक्झाम्पल स्पेरिकलचं घेतलं असेल, पण मी जनरली तुम्हाला काय सांगतोय तर ते कुणावर डिपेंडंट असतील, क्यू वन क्यू टू क्यू थ्री वर, ओके. ह्याच्यामध्ये काय शंका, म्हणजे एक स्केलर फील्ड मी घेतले. आता ह्या स्केलर फील्डचं ग्रॅडियंट घेतोय मी, बघा स्केलर फील्डचं ग्रॅडियंट, स्केलर फील्डचं ग्रॅडियंट बघा, ग्रॅड ग्रॅड ऑफ ए फाय, पण मी फक्त एकाच म्हणजे एकाच बेसिसच्या अलॉंग. आता इथं बघा मी फक्त काय करतोय, आर च्या अलॉंग फक्त त्याचा मी स्टडी करतोय, आर च्या अलॉंग, ओके. तर तसंच मी काय करतो, बाकीचे सगळे मी काय करतो आत्ता विचारात घेत नाही, नंतर कधीतरी बेसिस विचारात घेतो पुढे सॉल्व करताना. जर मी तिन्ही विचारात घेतले असतं तर माझं इक्वेशन कॉम्प्लिकेट होईल. पण मी काय म्हणतो की बाबा ते स्केलर फंक्शन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स, पण अलॉंग क्यू वन ऍक्सिस किंवा क्यू वन कर्व. मी फक्त एकच कंडिशन काय घेतो की बाबा ते फंक्शन चेंज होते अलॉंग क्यू वन कर्व, मग ते काय म्हणणार तुम्ही, ग्रेडियंट ऑफ फाय अलॉंग क्यू वन, ओके. तर तो किती असणार आहे बघा, म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता डेल बार फाय, असं लिहू शकता का तुम्ही, क्यू वन लिहू शकता का असं, हो सर, ओके. आता बघा हा ग्रॅडियंट काय देतो, मी तुम्हाला सांगितलं की चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. आता इथं बघा की चेंज ऑफ फंक्शन म्हणजे काय असणार आहे तुमचा. आता इथं दोन चेंज ऑफ फंक्शन बघा, इथं आधी मी लिहितो तुमचं, मग तुम्हाला लगेच कळेल. इथं काय असणार तुमचा चेंज, चेंज ऑफ फंक्शन, चेंज ऑफ फंक्शन म्हणजे काय असणार, टी वन मायनस टी टू असेल का, चेंज ऑफ फंक्शन डिवायडेड बाय व्हॉट, डिवायडेड बाय डिस्टन्स, म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्स. समजा हे डिस्टन्स काय म्हणतोय मी, ए बी म्हणतोय किंवा काहीतरी डिस्टन्स म्हणतोय मी, डिवायडेड बाय ए बी असं म्हणता येईल का तुम्हाला, चेंज ऑफ फंक्शन. बाकी फंक्शन काय, टी वन मायनस टी टू, चेंज ऑफ फंक्शन, ओके. मग मी इथं कसं लिहू शकतो, हीच अनालॉजी कशी लिहू शकतो मी बघा, हीच अनालॉजी मी कशी लिहू शकतो, फाय बघा फंक्शन ऍट बी, ऍट बी, ऍट बी म्हणजे ऍट बी पॉइंट, समजा हे एक्झाम्पल नुसार समजा, मायनस फंक्शन ऍट ए डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन दोज टू पॉइंट, म्हणता येईल का असं मला. बघ इथं टी टू, इथं टी वन मायनस टी टू डिवायडेड बाय मी काय म्हटलं, हे डिस्टन्स ए बी असं जर म्हटलं म्हणजे ए बी असं म्हणता येईल का मला, म्हणजे ह्या इक्वेशन वरून मी असं लिहू शकतो का, हो का नाही, हो सर, हो का नाही, हो सर, ओके ओके. आता इथं बघा तुम्ही काय म्हणणार, फाय बी काय आहे, फाय बी काय म्हणणार तुम्ही, स्केलर फंक्शन कुठलंही स्केलर फील्ड, सॉरी फंक्शनच येते, स्केलर फील्ड ऍट पॉइंट बी, बरोबर. ह्या काय झाला तुमचा, फाय बी काय झाला, स्केलर फंक्शन ऍट पॉइंट बी, आणि फाय ए काय झाला तुमचा, स्केलर फंक्शन ऍट पॉइंट ए, ओके.
एबी काय झालं बाळांनो, एबी काय झालं, एबी काय झालं तुमचा, सेपरेशन डिस्टन्स, सेपरेशन डिस्टन्स. ओके, याच्यामध्ये म्हणजे याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता. आता बघा, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता हा एबी मी कसा लिहू शकतो, एबी मी कसा लिहू शकतो, पण त्याच्या आधी बाळांनो, त्याच्या आधी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं एक बेसिक फंडामेंटल सांगतो की डेरिव्हेटिव्ह घेता म्हणजे काय करता की चेंज ऑफ समथिंग विथ रिस्पेक्ट टू द समथिंग. ओके, पण जे विथ रिस्पेक्ट टू द असतं, विथ रिस्पेक्ट टू ते कसं पाहिजे, कमीत कमी पाहिजे ना, लहानात लहान पाहिजे, हो का नाही. बाकी तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं डेरिव्हेटिव्ह घेता तर तुम्ही काय म्हणता की चेंज ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द समजा एनिथिंग, विथ रिस्पेक्ट टू द एक्स असेल किंवा विथ रिस्पेक्ट टू द टाइम असेल. पण तो जो काय टाइम इंटरवल घेता चेंज ऑफ, तर तो कसा पाहिजे, इन्स्टंटेनियसली स्मॉल पाहिजे. मग हे कधी शक्य आहे बाळांनो, इन्स्टंटेनियसली स्मॉल, ज्या वेळेस तुम्ही त्याचं काय म्हणाल, लिमिट टेंड्स टू झिरो असलं पाहिजे. बघा मी तो व्यवस्थित परत एकदा लिहितो की लिमिट का घेतलंय मी, तर तो चेंज जो आहे म्हणजे हा जो काय खालचा चेंज आहे हा कसा पाहिजे, सरफेस लगेच पाहिजे त्याला इन्स्टंटेनियसली. इथं मी तुमचं दोन स्पियर मधलं डिस्टन्स जास्त दाखवले, पण काय आहे हा एबी खूप स्मॉल पाहिजे. म्हणजे कसं येणार, तुमचं लिमिट एबी टेंड्स टू झिरो असं येईल, फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए डिवायडेड बाय ए बी असं म्हणता येईल का मला. लिमिट एबी टेंड्स टू झिरो, हा टेंड्स टू झिरो पाहिजे म्हणजे हा लहानात लहान पाहिजे, हा खूप स्मॉल पाहिजे, व्हेरी स्मॉल. म्हणजे हे दोन पॉईंट जे काय असतील तुमचे, हे दोन पॉईंट काय पाहिजे, जितके जवळात जवळ घेता येतील तेवढे जवळजवळ तुम्हाला पाहिजे. हे लिमिट बद्दल कळालं, बोलतो हा. हो सर, समजलं. ओके ओके, बघा आता त्याच्यानंतर हा जो काय एबी आहे तो मी कसा लिहितो. बघा एबी म्हणजे काय बोलणार, डिस्टन्स आहे. आता इथं स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्ही काय म्हणता, बघा स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्ही काय म्हणू शकता की हा जो काय आर आहे, म्हणजे हा आर आहे स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, तुम्ही असं म्हणता की सेंटर पासून किती लांब चालले, म्हणजे हे एबी डिस्टन्स हे आरच्या फॉर्म मध्ये असेल, हो का नाही, बरोबर. पण बाळांनो मी कशाबद्दल डील करतोय, मी कर्वी लिनियर कॉर्डिनेट सिस्टीम बद्दल डील करतोय, मी जनरल कॉर्डिनेट सिस्टीम बद्दल डील करतोय. आता जनरल कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये पहिला लेंथ इलेमेंट काय असतोय, म्हणजे लेंथ इलेमेंट अलॉंग क्यू वन. लेंथ इलेमेंट किती असतोय, मी तुम्हाला आधी सांगितलं ह्या गोष्टी लागतात पुढे. लेंथ इलेमेंट किती असतोय, लेंथ इलेमेंट कोणतर काय बोलतो हा, किती असतोय लेंथ इलेमेंट, कार्टेशियन मधलं नकोय मला, कार्टेशियन मधलं नकोय. मी कोणाबद्दल बोलतोय, जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम, कर्वी लिनियर कोऑर्डिनेट सिस्टीमचा लेंथ इलेमेंट H1DQ1, करेक्ट, H1DQ1. म्हणजे हा लेंथ इलेमेंट आहे ना, म्हणजे ए बी माझा डी क्यू वन पाहिजे, एच वन डी क्यू वन, ह्याच्यामध्ये काय शंका. मग मी तिथं जस्ट सबस्टिट्यूट करतो, बघा डेल बार फाय ऍट क्यू वन, ऍट फक्त मी क्यू वन म्हणतोय, तर लिमिट मी काय बघूया, ते नंतर बघूयात आपण काय लिमिट टेंड्स टू घ्यायचं, पण फाय बी मायनस फाय ए, ओके, डिवायडेड बाय मी काय लिहू शकतो, ए बी नाही मला आता काय येणार तुमचं, एच वन डी क्यू वन. पण एच वन तुमचा झिरो होईल का, मला एच वन नकोय, मला काय पाहिजे, तुमचं डी क्यू वन कुठे झालं पाहिजे, तुमचा डी क्यू वन टेंड्स टू झिरो. एच वन टेंड्स टू झिरो कसं होऊ शकते, एच वन तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा जो काय क्यू आहे तुमचा, जो बेसिस आहे तो लहानात लहान घ्यायचा आपल्याला, हे चेंज म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, म्हणून त्याच्यामुळे लिमिट ते टेंड्स टू झिरो. आता हे तुम्हाला माहित आहे बाळांनो, दिस फॉर्म इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. म्हणजे मी हे कसं लिहू शकतो, बघा डो फाय बाय, बघा हे डेरिव्हेटिव्ह फॉर्म आहे, डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट लिमिट. ओके, हे माहित आहे तुम्हाला, डो फाय बाय डो क्यू वन, पण वन अपॉन एच वन असेल, असेल का,
हा काय, 1/h1 म्हणजे हे लिमिटचं कन्वर्जन मी कशामध्ये केले, हे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. आता कसं सांगू, हे डेफिनेशनच आहे डेरिव्हेटिव्हची, लिमिट चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द समथिंग, बट दॅट समथिंग इज टेंडिंग टुवर्ड्स झिरो म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. बघा, कळते का तुम्हाला? समजतंय का? हो सर. ओके. आता हे कोणाच्या ऍक्सिसच्या अलॉन्ग झालं, कोणाच्या बेसिसच्या अलॉन्ग झालं, हे Q1 च्या अलॉन्ग झालं. ओके, तसंच बाळांनो, सिमिलरली सिमिलरली ह्याचा फॉर्म काय असेल मला मला सांगा. डेल बार फाय अलॉन्ग क्यू टू काय असेल मला सांगा. 1/ H2 बरोबर, वन अपॉन बाय एच टू क्यू टू ओ फाय बाय फाय वर क्यू कॅपिटल टू काय बरोबर, डो डो क्यू क्यू टू बरोबर, अँड अँड डेल बार फाय ऍट वॉट, ऍट Q3 टू वन थ्री अपॉन एच थ्री एच थ्री डो डो फाय बाय बाय डो क्यू थ्री Q3 डो फाय बाय डो Q3. ओके, याच्यामध्ये काय शंका बाळांनो? नाही सर. ओके, आता हे ग्रॅडियंट झालं, ग्रॅडियंट झालं अलॉन्ग काय, Q1 ऍक्सिस अलॉन्ग Q2, अरे हा अलॉन्ग Q1 ऍक्सिस अलॉन्ग Q2 ऍक्सिस अलॉन्ग Q3 ऍक्सिस. पण मला काय पाहिजे, तिन्ही डायरेक्शनला ऍट अ टाइम ग्रॅडियंट घ्यायचा आहे. मग मी हे कसं लिहिणार बाळांनो, हे फक्त मी कंबाईन करू शकतो. कसं कंबाईन करणार बाळांनो, हे बघा, डायरेक्ट सगळ्याची बेरीज घ्या, म्हणजे काय होईल तुमचं विथ युनिट वेक्टर, बरं का? ओके, विथ युनिट वेक्टर्स, युनिट वेक्टर काय, Q1 कॅप, Q2 कॅप, Q3 कॅप, या सगळ्याची बेरीज घ्या. म्हणले इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 काय करा, ऍड करा एकामेकांमध्ये. मग काय होईल बघा, ते डेल बार फाय तिन्ही बाजूना, म्हणजे Q1 Q2 Q3 तिन्ही कर्वच्या आलो, तर तो काय असणार आपलं, Q1 कॅप डिवायडेड बाय H1 डो बाय डो Q1 डो बाय डो Q1 ऑफ फाय प्लस Q2 कॅप डिवायडेड बाय H2 डो बाय डो Q2 ऑफ फाय प्लस Q3 कॅप डिवायडेड बाय H3 डो बाय डो Q3 ऑफ फाय. ओके, आणि इथं बघा, जर मी फाय ह्याच्यातून सगळ्यात मधनं कॉमन काढला तर मला काय येते बघा, डेल बार फाय इज इक्वल टू काय येईल, Q1 कॅप डिवायडेड बाय H1 डो बाय डो Q1 प्लस Q2 कॅप डिवायडेड बाय H2 डो बाय डो Q2 प्लस Q3 कॅप डिवायडेड बाय H3 डो बाय डो Q3. ओके, आणि मी काय करतोय, कॉमन काढतोय, आणि मी काय करतोय, फाय कॉमन काढतोय. म्हणजेच बाळांनो, मी ह्याच्यावरनं असं लिहू शकतो का, ह्याच्यावरनं मी असं लिहू शकतो का इथून इथपर्यंत, की डेल बार जो ऑपरेटर आहे तो काय असणार मग, डेल बार ऑपरेटर, हा व्हॉट इज अ डेल बार ऑपरेटर देन? अरे कम्पेअर करा ना, फाय ला फायशी कम्पेअर करा, आणि डेल ला डेल शी कम्पेअर केल्यावर काय मिळणार तुमचं, Q1 कॅप डिवायडेड बाय Q1 cap divided by H1 हा dou by dou Q1. Q1 ओके, Q2 कॅप plus डिवायडेड बाय cap H2 divided by H2 Q dou by dou Q2 plus Q3 cap divided by H3 dou by dou Q3. ओके, मग हे आपण जो फॉर्म्युला डायरेक्ट घेतलेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघा. मी परत एकदा समराईज करतो, कारण की मला इथं ॲस्ट्रोचं लेक्चर आहे पुढचं, त्याच्यामुळे हा पॉइंट मी संपवतो. वाटलं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि परत असाइनमेंट, काय असाइनमेंट बाळांनो, की याच्यावर काय करायची, शॉर्ट नोट लिहायची आणि मला सेंड करायची. ठीक आहे, संख्या कमी नाही झाली पाहिजे, संख्या अजिबात कमी नाही झाली पाहिजे, कळलं काय? कारण की हे तुमच्यासाठी आहे बाळांनो, माझ्यासाठी नाही. मला माहित आहे ह्या सगळ्या सिग्निफिकन्स आणि कसं आहे, आणि मी गेलोय आणि मी एक्झाम बी पास आहे, सेटची परीक्षा पास आहे, गेटची परीक्षा पास आहे. आता मला काही गरज नाही, गरज आहे आता तुम्हाला, आणि तुम्हाला एक्झाममध्ये ह्या लिहायच्याच आहेत गोष्टी. ओके, बघा मी काय सांगितलं, तर ग्रॅडियंटचा मी तुम्हाला आधी फिजिकल सिग्निफिकन्स सांगितला. ग्रॅडियंट घेतोय म्हणजे काय करतोय, तर ती फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू द स्पेस कशा पद्धतीनं चेंज होते हे बघतोय आपण. ओके, आता इथं टेम्परेचरचं एक्झाम्पल घेतलेलं, टेम्परेचर हे काय होते त्या स्पेसमध्ये, स्पेरिकली व्हेरी होते, स्पेरिकली. ओके, लिनियरली नाही होत, स्पेरिकली व्हेरी होते, स्पेरिकल डिस्ट्रीब्युशन. आता इथल्या ह्या स्पियरवरच्या किंवा ह्या स्पेसमध्ये जर मी प्रत्येक पॉइंटला जर टेम्परेचर असोसिएट केलं, त्यावेळेस जे मला मिळेल, टेम्परेचर इज फिजिकल क्वांटिटी, आणि त्यावेळेस जे मला मिळेल ते असते स्केलर फील्ड. ओके, आता हे स्केलर फील्ड जे आहे, आता मी फिजिकल क्वांटिटी म्हणत नाही का, टेम्परेचर म्हणत नाही, मी म्हणतो तिथं स्केलर फील्ड. आता हे स्केलर फील्ड बाळांनो कशा पद्धतीनं स्पेसमध्ये व्हेरी होतंय हे सांगणारा एक फिजिकल क्वांटिटी असते, म्हणजे हे सांगणारं एक मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे.
म्हणजे ते जर ऑपरेशन तुम्ही स्केलर फील्डवर घेतलं तर येणारा जो अँसर असतो तुम्हाला, तर ते काय सांगतं की बाबा हे स्केलर फील्ड ह्या ह्या रेटनं चेंज होतं. ओके, मग काय करणार तुम्ही, स्केलर फील्ड घेतलं त्याच्यानंतर तिथं ग्रॅडियंट अप्लाय केला आणि ग्रॅडियंटची आपली डेफिनेशन दिली, म्हणजे काय चेंज इन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स. चेंज इन फंक्शन म्हणजे काय, फंक्शन ॲट बी मायनस फंक्शन ॲट ए डिवायडेड बाय ए बी. ओके, मग तुम्ही हीच एक्झाम्पल ह्याच्यासाठी पण वापरू शकता. इथलं मधला हॉट ऑब्जेक्ट काढा, तीन चार सर्कल दाखवा. ओके, तीन चार सर्कल दाखवा, इथं बी पॉईंट दाखवा, इथं ए पॉईंट दाखवा, आणि मग लिहा काय फंक्शन, आणि इथं काय म्हणा स्केलर फील्ड ऑफ ए जनरल फंक्शन, स्केलर फील्ड ऑफ ए स्केलर फील्ड, अरे हा काय म्हणता येईल इथं डायग्राम ऑफ ए, काहीच म्हणू नका, फक्त स्केलर फील्ड म्हणा, फक्त स्केलर फील्ड म्हणा, आणि इथं फाय बी म्हणा, इथं फाय ए म्हणा, त्या दोघांमधलं डिस्टन्स ए बी म्हणा, आणि मग काय करा आपली डेफिनेशन वापरली की काय फाय बी मायनस फाय ए डिवायडेड बाय ए बी. बट हे ज्या विथ रिस्पेक्ट टू द चेंज करतोय तो चेंज हा खूप स्मॉल असला पाहिजे. ओके, मग त्याच्यानंतर ए बी, ए बी मला माहित आहे की बाबानो जनरल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला ए बी, ए बी म्हणजे काय लेंथ ही लिमिट, त्या लेंथच्या अलॉंग आपण चेक करतो, मग ए बी म्हणजे लेंथ इलिमेंट. मग फर्स्ट लेंथ इलिमेंट मी पुट केला स्पेरिकल कॉर्डिनेट सिस्टीम मधला, तो एच वन क्यू वन. मग मी काय केलं, मला हे इक्वेशन मिळालं, आणि हे इक्वेशन म्हणजेच डिफरन्शियल असते बाळांनो, हे लिमिटचा फॉर्म हे तुम्ही शिकला अकरावीमध्ये, त्यात मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. मग मी जस्ट अजून सिम्प्लिफाय करत गेलो, क्यू वनचं काढलं, क्यू टूचं काढलं, क्यू थ्री दस्त बेरीज घेतली आणि सॉल्व केलं. ठीक आहे, काय शंका बाळांनो ह्याच्यामध्ये, तुम्हाला काय शंका? कळलं काय असाइनमेंट, काय आजचं असाइनमेंट? हो सर. काय करायचं आजचं? 5 मार्काचा प्रश्न आहे बरं का, 5 मार्क्स. काय करायचं आजचं असाइनमेंट, काय आहे, काय लिहिणार? शॉर्ट नोट. राईट, शॉर्ट नोट ऑन व्हॉट, ऑन व्हॉट? ग्रेडियंट ऑफ स्केलर फील्ड. ग्रेडियंट ऑफ स्केलर फील्ड, किंवा प्रश्न कसा असेल, डिराइव अन एक्सप्रेशन फॉर ग्रेडियंट ऑफ स्केलर फील्ड इन ऑर्थोगोनल कर्व लिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. सहसा मी टाळेल, मॅक्स टू मॅक्स मी टाळेल तुम्हाला थेरॉटिकल वर प्रश्न विचारू नयेत, पण जर चुकून दुसऱ्यानंच पेपर काढला तर मी काय टाळू शकत, माझे तर प्रायोरिटी एक्झाम्पल्स आहेत, पण जर चुकून निघाला तर तुमचं पण नुकसान नको, म्हणून मी डेरिवेशन घेतोय. ओके, मारलं का स्क्रीनशॉट? हे असाइनमेंट व्यवस्थित लिहायचं, आणि फक्त इक्वेशन लिहू नका, फक्त इक्वेशन लिहू नका, व्यवस्थित तिथं मध्ये सेंटेन्स भरा आणि मला व्यवस्थित ते सेंड करा. ठीक आहे, जमेल? काय अडचण आजच्या लेक्चर मध्ये, काय शंका? स्क्रीनशॉट? ओके ओके, वन सेकंड थांबा, जाऊ नका. कालच काय सेव्ह झालं नाही की? ठीक आहे, काय शंका नाही ना आजच्या लेक्चर मध्ये? काय शंका? आणि उत्तर देत जावा, जर मी काही विचारलं तर बोलत जावा. तुम्हाला ॲस्ट्रोच्या पोरानंतर माहिती आहे मला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. लेक्चर इंटरॅक्टिव्ह झालं तर ठीक, नाहीतर मला शिकवण्यात काही इंटरेस्ट नाही, मी दुसरा वर्ग मी मागून घेईल, मला काय फरक पडत नाही. तुम्ही मॅथ्स शिका न शिका का, कारण की मी जर एफर्ट घेत असेल ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायला, तुम्ही तितकंच घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे लेक्चर हे मी वापरतोय. हा, मला पोंगळे सरांचं कंटिन्यू दिले ते सलग दोन.
मग ठीक आहे, आपण बोलणं इथंच थांबूया, काय अडचण. आणि अजून मी सांगतोय, लेक्चर हे इंटरॅक्टिव्ह होऊ दे, नाही तर मी अजिबात, मला इंटरेस्ट नाही, मी तो जस्ट तुम्हाला नोट्स दिल्या आणि संपला सिलेबस. मग कळतंय? हो सर. हां ठीक आहे, इथंच थांबूयात आपण. हॅलो, आता येतोय का आवाज? हॅलो, कोणतरी सांगा की आवाज येतोय का? अरे तुम्ही बोलून येतोय सांगा सर. मला. हो सर, येतोय. येतोय ना? हाँ हा ओके ओके. हाँ येतोय सर. हे जे लेक्चर आहे तुमचं आत्ता, ते शॉर्ट टर्मचं लेक्चर आहे, शॉर्ट टर्म फिजिक्स. शॉर्ट टर्म फिजिक्सचं लेक्चर आहे, तर फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला तुमच्यातले जे जे असतील त्यांनी लेक्चरला थांबा, आणि बाकीच्यांनी दुसरे दुसरे डिपार्टमेंटचे जे तुमचे शॉर्ट टर्म असतील तर तुम्ही त्याला जॉईन करा. बाकीच्यांनी फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला असतील त्यांनी लेक्चरला थांबा, बाकीच्यांनी तुमचे जे दुसरे शॉर्ट टर्म आहेत ते दुसरे शॉर्ट टर्मला जॉईन करा. कोणी स्टॅटला असेल तर स्टॅटला जॉईन करा, इलेक्ट्रॉनिक्स केमिस्ट्री, तुम्ही ज्या ज्या विषयाच्या शॉर्ट टर्मला असाल तुम्ही त्या त्या विषयाच्या शॉर्ट टर्मला जॉईन करा. तुम्ही सगळे फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला आहे का? अप्पाराव माने, अप्पाराव फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला आहे का? दिव्या वाडकर, गायत्री हनमंत्री, निशा परदेसी, दिव्या वाडकर. हां बोल की दिव्या, सर फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला आहे दिव्या. सर मी नाही आहे हां फिजिक्सच्या. नाही आहे मी, पण नाही आहे मी फिजिक्सच्या हां शॉर्ट हां टर्मला. पण हां बोल. राहिलो मी तर चालेल हां ना? काय, हॅलो. मी अटेंड करायला लेक्चर तर चालेल हा ना? चालेल की, चालेल की, काही प्रॉब्लेम नाही. बाकी कोण आहे? निशा परदेसी. निशा फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला आहे का? हो सर. ओके ओके. गायत्री हनुमंत्री. ते बाकीच्या तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा फिजिक्सचं सुरू झालंय, शॉर्ट टर्म शॉर्ट टर्मला जॉईन करायला हवा त्यांना.
मेसेज करा तुम्ही तोवर, मयुरी, मयुरी आवाज येतोय? हो सर, केलाय. हा बाकीच्यांना मेसेज कर, आपण वेट करू 5-1 मिनिट अजून. हा हा ठीक आहे. हा ओके.